डोंगरी नगर परिषद क्षेत्र के अंतर्गत आने वाले मातोश्री कस्बे के निचले भूखंड पर नागपुर के बिल्डरों द्वारा अवैध कब्जे से वहां के नागरिकों में भय का माहौल है लोगों ने अपनी आजीविका पूंजी जुटाकर कर उन्नीस में एक स्थानीय भूखंड विक्रेता से जमीन का एक भूखंड खरीदा नागरिकों ने बिल्डर के खिलाफ एम पुलिस में शिकायत दर्ज कराई लेकिन कोई फायदा नहीं हुआ मामला अभी भी राजस्व विभाग के पास है और नागरिक अब करेंगे राजस्व विभाग और वानाडोंगरी नगर परिषद में शिकायत दर्ज राकंपा के जिला आयोजक प्रदीप ठाकरे ने मांग की है की संबंधित विभाग इन गंभीर मुद्दों पर ध्यान दे और इन नागरिकों को न्याय दे क्यूँकी वे तत्कालीन ग्राम पंचायत और वर्तमान नगर को कर का भुगतान करते रहे हैं नमस्कार माझं नाव महादेव गिरटकर मी ट्रॅक्टर कंपनी पारधीनगरला राहतो सत्तावीस तारखेला माझ्या प्लॅटवर या बिहारीनी अठ्ठावीस तारखेच्या म्हणजे अठ्ठावीस तारीख लागतोच बाराच्या नंतर माझ्या प्लॅटवर कब्जा केला नंतर आम्हाला माहीत पडलं आम्ही ते तोडलं बरोबर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी यांचे बिहारीचे गुंडे फिरत आहे दुसऱ्या दिवशी पासून बिहारीचे गुंडे फिरवते जेव्हा वस्तीतील लोकांची एकता झाली तेव्हापासून त्याचे गुंडे बंद झाले त्यांचं म्हणणं आहे का ह्या जागेचा माझ्याकडे सातबारा आहे येणे टीपी केलेला आहे सातबाऱ्यावर माझा माझं नाव आहे हा प्लॉट तुमचा नाही हा प्लॉट माझा आहे कॅमेरापर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी बीसीएन न्यूज नागपूर